ते उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती हा कसा आहे जो स्वतःच्या वडिलांना धमक्या देऊ शकतो. शिवसेना नावाचा हा मोठा पक्ष संपवण्याचा एकमेव कारण हे उद्धव ठाकरेच आहे. उलट चपलेने मारतील. मराठी माणूस शिवसेना ह्याच्याशी खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. आज एकच गेट आहे, एका गेटमध्ये सगळे आतमध्ये येतात आणि माणूस आजारी आहे म्हणून देवेंद्रजींनी थोडी साथ दिली असेल की बाबा चल, इलाजाने ती भूमिका घ्यायला लागते आणि तीच स्थिती बाळासाहेबांची झाली असल्यामुळे बाळासाहेबांनी परत फोन करून राजसाहेबांना सांगितलं की मी तुम्ही राणेंना माझ्याकडे आणू नका. आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या माणसावर महाराष्ट्र सहानुभूती दाखवतो, उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती दाखवतो, जी ते सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न करतात, उभा महाराष्ट्राला हे समजून दे की उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती हा कसा आहे जो स्वतःच्या वडिलांना धमक्या देऊ शकतो, जबरदस्ती करू शकतो. वडिलांनी उभी केलेली एक संघटना शिवसेना नावाचा हा मोठा पक्ष संपवण्याचा एकमेव कारण हे उद्धव ठाकरेच आहे हे आता वारंवार सिद्ध होत आहे. जे राणेसाहेब 2005 बोलत होते तेच घटना राजसाहेबांनी आज बोलून दाखवली. भविष्यामध्ये कधी तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगेन, कधीतरी राजसाहेब राणेसाहेब एकनाथ शिंदेना कधीतरी एका व्यासपीठावर बोलवा, त्यांना उद्धव ठाकरेची वस्तुस्थिती त्यांच्याकडून ऐका. त्या एक तासाच्या किंवा 2 तुमच्या सगळ्यांच्या इंटरव्ह्यूनंतर उद्धव ठाकरे जवळला कुठल्याही पद्धतीची सहानुभूती कोणी करणार नाही, देणार नाही एवढं विश्वासाने मी सांगेन. उलट चपलेने मारतील. मराठी माणूस शिवसेना ह्याच्याशी खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. पण ज्या पद्धतीने आज विधानभवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जे एकत्र येताना पाहायला मिळाले त्यामुळे कुठेतरी तीही चर्चा एक वेगळी. अरे माझी गाडी अगर तिथे लागली आणि आदित्य ठाकरे तिथे लागला तर मी काय जाऊन गार्डनमध्ये लपू काय? आधी एकच गेट आहे, एका गेटमध्ये सगळे आतमध्ये येतात आणि माणूस आजारी आहे म्हणून देवेंद्रजींनी थोडी साथ दिली असेल की बाबा चल, वाईट नाही त्याच्यामध्ये, पुण्याचं काम आहे ते. नितेशजी म्हणून तो विषय नाही. नितेशजी काल राज ठाकरेंची सभा पार पडली, अनेक मुद्दे त्यामध्ये आले, खास करून हिंदुत्वाचा मुद्दा माहीमच्या ठिकाणी होत असलेलं नांदेडचं बांधकाम असेल, सांगलीत एका ठिकाणी अनधिकृतपणे मस्जिद बनणं असेल, तुम्ही देखील अनेक मुद्द्यांमधून लँड जिहाद बद्दल बोलताय, हा मुद्दा असाच म्हणायचा का? कारण माहीममध्ये समुद्रात भर घालून अशी एक जागा निर्माण केली जाते, सांगली देखील तीच परिस्थिती, हाच तो लँड जिहाद असं वाटतं. आज सकाळी जी बातमी वाचली त्यासाठी प्रामुख्याने मी आदरणीय देवेंद्रजींचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारचा मनापासून आभार मानेन की ते जे काय अतिक्रमण होतं, अनधिकृत बांधकाम होतं, ते आज सकाळी